नमस्कार मी राजेश यावलकर लोकलाईव्हच्या विशेष वृत्तांकनामध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत कोरोना कोरोना आणि कोरोना सगळीकडे कोरोनाचा असा जप चालू आहे सतत कोरोना याविषयीच प्रत्येकजण बोलतो आहे आणि तशी स्थिती ही आत्ता सध्या खरं तशी आलेली आहे काल आपण जळगाव शहरात असलेली सुव्यवस्था जी आहे ती आपण सगळी बघितली की चारही बाजूचे रस्ते कसे बंदोबस्त पॅक केलेले आहेत पोलीस त्यांची कामगिरी कशी चोख बजावतात आहेत आज आपल्याला आजचं चित्र जे आपण पाहणार आहोत ते सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णालय या ठिकाणचं चित्र बघणार आहोत सामान्य रुग्णालयामध्ये इत्तमभूत अशी सगळी तयारी त्या ठिकाणी पूर्ण आहे कोरोनाग्रस्त झाल्यानंतर प्रादुर्भाव झाल्यानंतर रुग्णाची घ्यायची काळजी आज एकही रुग्ण एक, एक जमिनीची बाजू आहे की आज एकही रुग्ण हा जळगाव जिल्ह्यात पॉझिटिव्ह नाही पण तरी देखील प्रशासन मात्र सज्ज आहे दृश्यचित्र फार वाईट दिसतं आहे भविष्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की या पूर्ण देशामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त लाखापेक्षाही जास्त हे रुग्ण असू शकतात काही शेकडोने मृतांची संख्या देखील होऊ शकते ही शोकांतिका असू शकतेही नसू शकेल परंतु त्याची तयारी करणं हे आपलं परमकर्तव्य समजून प्रशासन पूर्ण सज्ज आहे सामान्य रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पाच डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे हे पाच डॉक्टर सध्या ज्याला सुदृश असं वाटतं आहे की मला कोरोना झालो असेल यांची तपासणी करतात ही तपासणी झाल्यानंतर ज्याला खरोखर असं वाटतं प या पाचही डॉक्टरांपैकी ज्यांना असं वाटेल की याला कोरोना झाला असेल तर त्याचं थुंकीचं म्हणजे घशातील द्रवाचं सॅम्पल घेऊन ते पुण्याला पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी त्याची तपासणी केली जाते अशी स्थिती आहे जळगावमध्ये मात्र घाबरून जाऊन मला कोरोना झाला आहे असं समजून अनेक जण विचार न करता मला फक्त खोकला झाला सर्दी झाली कोरोना झाला असं समजून त्या रुग्णालयात धाव घेतात आहेत आणि प्रत्येकजण म्हणतो माझी तपासणी करा गरज नाही प्रत्येक खोकला किंवा प्रत्येक ताप किंवा प्रत्येक कफ हा कोरोना असूच शकत नाही ज्याला कोरोना झाला आहे त्याला मात्र निश्चित ताप आणि खोकला हे असेल परंतु प्रत्येक खोकलाला कोरोना असेल असं नाही याची लक्षणं अशी आहे सध्याच्या आपण दुसऱ्या स्टेजमध्ये आहोत दुसरा स्टेज म्हणजे जो परदेशातून आलेला आहे आणि त्याच्याशी आपला संपर्क आलेला आहे किंवा आपण परदेशातून आलेलो हो। आहोत किंवा आपल्याला क्वारंटाईन म्हणजे एक एका ठिकाणी डॉक्टरांनी आपल्याला स्वतःला आयसोलेटेड एका स्वतंत्र रूममध्ये स्थानबद्ध व्हायला सांगितलेलं आहे अशाच व्यक्तींची तपासणी त्या ठिकाणी केली पाहिजे आता सध्या तरी एका दिवसाला दीडशे ते दोनशे पेशंट येत आहेत पण ॲडमिशन आजच्या दिवसाला तर एकही झालेली नाही हे पेशंट असे येत आहेत की सरपंचांनी सांगितलं पोलीस पाटलांनी सांगितलं की तुम्ही तपासणी करूनच गावात या तर हे पेशंट परदेशातूनही आलेले नाहीत आणि यांचा कोणत्या ॲक्टिव्ह पेशंटशी कॉन्टॅक्टही नाही तर यांना तपासणीसाठी यायची काही गरज नाही आहे सर सामान्य रुग्णालयामध्ये किंवा ही, ही, ही। तपासणी करण्याची सा। तपास गर्दी करू नका या सिस्टम्समध्ये असेल म्हणजे आपण परदेशातून आले असाल आपण ज्या परदेशातून आलेल्या व्यक्तीशी आपला संपर्क असेल पुणे मुंबईमध्ये काही दिवस राहून या दरम्यानच्या काळात आपण जर कधी जळगावमध्ये आलेला असाल तर आपण निश्चित तपासणीसाठी गेलं पाहिजे आणि तसं डॉक्टरांना सांगितलं पाहिजे आणि त्यांचीच तपासणी डॉक्टरांनी करत आहेत इतरांनी गर्दी करू नये असं डॉक्टरांनी देखील आवाहन केलेलं आहे रोज प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पेशंटची स्क्रीनिंग चालू आहे जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या ठिकाणी आपण स्पेशल कोरोना ओपीडी चालू केलेली आहे आणि वीज बेडचा पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी व्हेंटिलेटर पेशंटला ज्या ज्या सोयी पाहिजेत त्या पूर्ण सोयी डॉक्टर्स स्टाफ नर्सेस वर्गचार कर्मचारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत आपल्याकडं आत्तापर्यंत ओव्हरसीजमधून बासष्ट लोक आलेले आहेत आणि मुंबईहून दोन आले केरळाहून दोन आलेले आहेत देवीहून एक आलेलं आहे कोल्हापूरहून एक आलेला आहे पुण्याहून एक आलेला आहे असे टोटल एकशे पस्तीस लोकं वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत त्यांना ज्या काही आम्हाला काही संशयित लोकं जे सापडले त्या संशयित लोकांची आपण ह्या ठिकाणी ॲडमिट केलं त्यांना आणि त्यांचा थ्रोट शॉप घेतला तो थ्रोट शॉब एन आय व्हीला पाठविल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला पॉझिटिव्ह रुग्ण असा कुणीही नाही आहे एक माझं आवाहन असं आहे की यामध्ये स्टे ॲट होम सुरक्षित राहा घरीच राहा बाहेर म्हणजे स्वतःलाही संसर्ग करून घेऊ नका आणि स्वतःपासून इतरांत देऊ नका कारण काय आहे तुम्ही तरुण असताल तुमची प्रतिकारक्षमता चांगली असेल पण तुम्हाला संसर्ग झाला तुमच्या घरी तुम्ही गेले आईवडील आहेत बुजुर्ग आहेत त्या ठिकाणी त्यांना इन्फेक्शन झालं त्यांची प्रतिकारक्षमता चांगली नसते घरात कुणाला हृदयाचा आजार असतो कुणाला मधुमेह असतो कुणाला हायपर टेन्शन असते असे वेगवेगळे आजार असणारे लोक असतात काहीची किडनी ट्रान्सप्लांट झालेली असते काहीची लिवर ट्रान्सप्लांट झालेली असते काहीना सतत स्टेरॉइड घ्यावं लागतात काही लोक एच आय वी पॉझिटिव्ह असतात काही टी टीबीनं ग्रस्त असतात काहींना कुष्ठरोग असतो त्याच्या गोळ्या चालू असतात तर ह्यांची प्रतिकारक्षमता कमी असते आणि हे लोक आपल्या भारतामध्ये लाखानी आहेत जर आपल्याकडं साथ आली तर लाखाने मृत्यू होतील म्हणून आपल्याला झालेला संसर्ग हा आपण घरीच ठेवावा चौदा दिवस एकवीस दिवस घरामध्ये बंदिस्त राहावं आपल्यापासून कुणालाही संसर्ग होणार नाही आणि दुसऱ्यापासून आपल्याला होणार नाही यासाठी काळजी घ्यावी जिल्हा प्रशासनाने या सामान्य रुग्णालयाने सिव्हिल सर्जन यांनी माहिती देताना असं सांगितलं की या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तीस व्हेंटिलेटर्स ज्याची आवश्यकता भासणार आहे हे तीस व्हेंटिलेटर त्यांनी अधिग्रहित केलेले आहेत जर गरज पडली ते तीस व्हेंटिलेटर आज आपल्यासाठी तयार आहेत घाबरून जायचं कारण नाही आहे फक्त संयम बाळगायचा आहे आपण घरात घरात आणि घरातच राहायचं आहे हे जे पंतप्रधान सांगत आहेत डॉक्टर सांगतात आहेत सिव्हिल सर्जन सांगतात आहेत सर्वसामान्य व्यक्तीने घरातच थांबलं पाहिजे जे अति अत्यावश्यक आहे त्यांनीच फक्त घराच्या बाहेर पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडायचं आहे एवढी काळजी जर आपण घेतली तर या जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही प्रादुर्भाव होऊ शकत नाही काळजी आपल्याला घ्यायची आहे घरात घरात राहायचं आणि घरातच राहायचं आपण पाहत राहा लोकलय तुमच्या मनातलं उद्या पुन्हा परत एका वेगळ्या चित्राचा आम्ही तुम्हाला भेटणार आहोत तुमच्याशी संवाद साधणार आहोत आपण पाहत रहा लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार